स्टार प्रवाह वाहिनीवर थोडं तुझं थोडं माझं या नव्या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत तर मानसी कुलकर्णी खलनायिकेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच सोबत या मालिकेत नायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असताना अभिनेता समीर परांजपे या मालिकेत तेजस प्रभू ही मुख्य भूमिका साकारणार आहे. सगळ्यांनी वाड्याचे हक्क लिहून दिलेत मला. एकदा का सया झाल्या काढून टाकू. एकच काय ती सही राहिली. हो तेजस प्रभू, ती मिळणार नाही. पाच पैसे कमवायची लायकी नाही आणि मिजाज बघा केवढी वहिनी. आता जर बोललो ना जरा गप्प बस. तिच्याच पगारावर घर चालतंय आपलं. तात्यांची औषध पण संपली रे तेजस. नाही पण काय ना साहेब, गायत्री प्रभूंसाठी ही वास्तू म्हणजे प्रॉपर्टी हो. आमच्यासाठी गौरवशाली इतिहास आहे. त्याचं काय चुलीत झाला तो इतिहास. मुकाट्यानं सही कर, नाही तर आतापर्यंत मी खर्च केलेले सगळे पैसे टाक. त्याशिवाय तुला घरात पाऊल नाही टाकू देणार. देणार वहिनी, तुमचे सगळे पैसे व्याजा सकट परत करणार. पण सही नाही देणार. चला रे, ही डील कॅन्सल, इथे डिस्प्यूट आहे. हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये सर. ऐकून तरी घ्या, मला फक्त हरलेले चेहरे बघायला आवडतात. तर आता मानसी जेव्हा प्रभूंच्या घरची सून होणार तेव्हा या मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या 17 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. समीरने आधी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम केलं होतं, तर तो सूरनवा ध्यास नवाया सिंगिंग रियालिटी शो मध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून होता. आता या नव्या मालिकेत समीरची भूमिका नेमकी कशी असणार हे येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल. तुम्ही थोडं तुझं थोडं माझं ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.